ओम पितर देवताय नमः, ओम श्री गणेश देवताय नमः, ओम श्री कुल देवताय नमः, ओम श्री गुरु देवताय नमः, ओम सर्व श्री इष्टलिंग देवताय नमो नमः। शिवशरणार्थ मित्रांनो, मी कडाप्पा परत एकदा आपल्या समोर हजर आहे, माझ्या धर्मकर्म चॅनलमध्ये आपले सहर्ष स्वागत करीत आहे। मित्रांनो, पंचांग उद्याचे मी आता आपणास सांगत आहे। मित्रांनो, उद्या दिनांक 3 डिसेंबर 2021, शालिवान शके 1943, संवत्सर प्लव, आयन मित्रांनो दक्षिण, ऋतु शरद, मास कार्तिक, पक्ष कृष्ण, वार शुक्रवार। नक्षत्र मित्रांनो विशाखा नक्षत्र, दुपारी 13:44, त्यानंतर अनुराधा नक्षत्राला सुरुवात होईल। योग मित्रांनो अतिगंड योग 12:55 दुपारी, त्यानंतर सुकर्मा योगाला सुरुवात होईल। करण मित्रांनो शकुनीकरण सायंकाळी 16:56, त्यानंतर चतुष्पाद करण 27:06 उद्या मध्यरात्रीनंतर, त्यानंतर नागकरणाला सुरुवात होईल। तिथी मित्रांनो शिवरात्री सायंकाळी 16:56, त्यानंतर अमावस्या तिथीला सुरुवात होईल। मित्रांनो प्रमुख ग्रहांची राशी स्थिती 5:30 अशी असणार आहे। चंद्र तुळ राशीत असेल, रवी वृश्चिक राशीत, गुरु कुंभ राशीत, तर शनि मकर राशीत असणार आहे। सूर्योदयास्त मुंबई विभागासाठी आहेत मित्रांनो, सूर्योदय सकाळी 6:58 असेल, तर सूर्यास्त सायंकाळी 17:59 असणार आहे। मित्रांनो मुहूर्त विभागामध्ये साखरपुडा मुहूर्त, डोहाळ जेवण मुहूर्त, बारसे मुहूर्त, जावळ काढणे मुहूर्त, ग्रहप्रवेश मुहूर्त, यापैकी कुठलेही मुहूर्त आता नाहीत मित्रांनो। तसेच उपनयन मुहूर्त माघ मासाशिवाय नाहीत, विवाह मुहूर्त, वास्तुशांती मुहूर्त, भूमिपूजन तथा पायाभरणीचे मुहूर्त, देवमूर्तीची प्राणप्रतिष्ठा, हे देखील मुहूर्त मित्रांनो आता नाहीत, अर्थात कोणत्याही प्रकारचे मुहूर्त आता नाहीत मित्रांनो। मित्रांनो पंचांगातील इतर काही महत्त्वाच्या बाबी अशा आहेत, पंचांग शुद्धी उद्याचा वर्ज दिवस आहे, दिन विशेष काही नाही मित्रांनो। अग्नी पृथ्वीवर सायंकाळी 5:00 असणार आहे, तेव्हा आपण आपल्याला जर विशेष होम यज्ञ या करायचे असतील तर उद्या सायंकाळी 5:00 आपण करू शकता मित्रांनो, त्यानंतर नाही। राहुकाळ मित्रांनो उद्या सकाळी 10:30 ते 12:00 आहे, कृपया या वेळेमध्ये आपण आपली महत्त्वाची जी कामे आहेत ती शक्यतो टाळायची आहेत मित्रांनो। मित्रांनो माझ्या संकल्प व्हिडिओच्या आधारे व या पंचांगाच्या आधारे आपण योग्य शब्द भरा अमुक ठिकाणी आणि स्वतःच्या नावाचा, गोत्राचा, पूजनीय देवतेचा, तसेच रवी, चंद्र व गुरु या ग्रहांच्या सध्या स्थित राशींचा उल्लेख करा आणि आपली नित्य व विशेष पूजा संकल्प सोडून संपन्न करा मित्रांनो। कारण संकल्प सोडून केलेली पूजा धार्मिक कर्मकांड कोणतेही संबंधित पूजनीय देवतेपर्यंत लवकर पोहोचते आणि पूजेचे फळ आपणास प्राप्त होते मित्रांनो। पूजा करणाऱ्यास आपल्या नावे पुण्य जमा होते मित्रांनो, कारण आपणच असतो अशावेळी आपल्या जीवनाचे शिल्पकार। धन्यवाद मित्रांनो, आजचा हा पंचांगाचा व्हिडिओ मी येथेच संपवत आहे। आपण जर माझ्या मतात सहमत असाल तर कृपया माझे धर्मकर्म चॅनल सबस्क्राईब करा, लाईक करा, आपले कुटुंब व मित्रपरिवारासह शेअर करा, तसेच कॉमेंट्स बॉक्समध्ये आपले मत अवश्य नोंदवा आणि माझा पुढील व्हिडिओ आपल्यापर्यंत पोहोचण्यासाठी बेल बटन अवश्य दाबा। धन्यवाद मित्रांनो, पुढील भेटीपर्यंत आपण खुश रहा, आनंदी रहा, प्रसन्न रहा। शिवकल्याणम, हरिओम शिवा, महादेवा।